नमस्कार मंडळी, आज आपण एका वाळवंटी प्रदेशातील म्हणजेच डोंगरदऱ्यामध्ये, दरीत आपल्याला दिसत नाही परंतु डोंगर आज आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आपण डोंगराचं जर बघितलं तर आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा सह्याद्री या रांगेमध्येच आपल्याला डोंगर पाहायला मिळतात, परंतु मराठवाड्यातसुद्धा असे काही भाग आहेत, असा काही एरिया आहे की तिथं आपल्याला डोंगर पाहायला मिळतात. या अशाच एका डोंगराच्या परिसरामध्ये आपण आज आलेलो आहोत आणि त्या डोंगराच्या परिसरामध्ये आपण हे एक वनस्पती बघितली आहे, एक झाड आहे. या झाडाचं नाव जर बघितलं तर या झाडाला मंकी पझल हेटरस कॅक्टस असं नाव आहे. त्याला वैज्ञानिक नाव हेटरस कॅक्टस आहे आणि त्याला मंकी पझल असंसुद्धा म्हटलं जातं. मंकी पझल म्हणजे काय? तर माकड आपण बघतो आहे की आज माकड बघितलं तर माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती उड्या मारत आहे, परंतु या झाडावरती बघितलं आपण तर माकडाला चढता येत नाही आणि उतरता येत नाही. कशामुळं? तर या झाडावरती काट्याचं प्रमाण आहे आणि या झाडाला प्रत्यक्षात जर बघितलं तर अशा मोठ्याल्या फांद्या नाहीत, म्हणून माकडाला या झाडावरती चढू शकत नाही माकड. म्हणून या झाडाला असं एक दुर्मिळ नाव दिलेलं आहे, मंकी पझल. आणि आपण जर बघितलं ह्या झाडाचं एक विश्लेषण जर करायचं बघितलं तर हे झाड जर बघितलं तर शुष्क प्रदेशातील झाड आहे, की ज्या प्रदेशामध्ये पाण्याचं किंवा पावसाचं प्रमाण अत्यल्प असतं त्या प्रदेशामध्ये अशा वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. आणि पावसाचं जरी प्रमाण कमी आढळत असलं तरी ही वनस्पती आपल्याला पूर्णतः हिरवीगार दिसते. कशामुळं? तर त्या वनस्पतीमध्ये असे काही गुण आहेत की ते पाऊस जरी कमी पडत असला तरी त्याचं पावसाचं पाणी म्हणजे जे पाऊस जेवढा पडतो आहे त्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याचं प्रमाण या वनस्पतीमध्ये जास्त असल्यामुळं ह्या आपण झाड हे हिरवं आपल्याला पाहायला मिळते. आणि या झाडाचं जर दुसरं बघितलं तर या झाडावरती काट्याचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं. आपण आत्ता जर त्याला स्पर्श करण्याचं विचार जरी केला तर आपल्याला त्यामधून इजा होऊ शकते, त्यामुळे आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि त्याच्या ज्या फांद्या दिसतात त्या फांद्या जरी छोट्याल्या असल्या तरी त्याचे आपल्याला मूळ तर बघायलाच भेटत नाही. आपण जर बघितलं या झाडाचं जर खोड कुठं असेल आणि मूळ कुठं असेल तर आपण कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपण ते शोधू शकत नाही. म्हणून असेच नवनवीन विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच अभ्यास करणाऱ्यासाठी, वनस्पती असणाऱ्या की जे वनस्पतीचा शोध घेत आहेत, वनस्पतीसाठी संशोधन करत आहेत, त्या व्यक्तीसाठी, संशोधकांसाठी अशा वनस्पती खूप मुबलक प्रमाणात आपल्याला आढळून येतात. ह्या वनस्पती शुष्क प्रदेशामध्ये आढळतात. नक्कीच जर कोणाला अशा वनस्पतींचा अभ्यास करायचा असेल तर गुगलवर सर्च केलं हेटरस कॅक्टस किंवा मंकी पझल तर आपल्याला त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळू शकते. अशाच नवनवीन वनस्पती किंवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले लोकप्रिय चॅनल महाराष्ट्र माझा सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.